नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण 28 साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीनं पेपर कटिंग बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलला जर आणखीन माझ्या तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा। त्यामुळं तुम्हाला संपूर्ण अशी परफेक्ट माहिती मिळत आहे। अशाच प्रकारचे दुसऱ्याही साईजचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्या चॅनलला त्या व्हिडिओनं खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यासाठी आता एक कमेंट होती की 28 साईजचा व्हिडिओ दाखवा, त्याच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे मी 28 साईजचा। आता बघा, आपण प्रत्येक वेळेस काय करत असतो, अगोदर छोटी कटोरी काढतो मग मोठी कटोरी वाढवून घेत असतो, पण आपण ह्यामध्ये डायरेक्ट कटोरी वाढवून घेत आहोत। ही नवीन पद्धत खूप छान आहे, खूप सोपी आणि प्रत्येकाला सहज जमेल अशी आहे। इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, बंद किंवा खुली बाजू आपल्या साईडला केली तरीही चालतं, काही फरक पडत नाही। फक्त आता आपण अशा पद्धतीनं पेपर घ्यायचा आहे डबल, त्यामुळं आपले दोन्ही बाजू यामध्ये तयार होतात, समोरील आणि पाठीमागील। आता आपण सुरुवात करू या व्हिडिओला। आता बघा, आपण आपला 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं आपण इथं आता मापे टाकूयात, उंची घेऊयात। अगोदर आपण इथं आपली उंची आहे 12.5 आहे, शिलाई मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 13.5 इंच आपली उंची आहे। 13.5 इंचावरती तर मार्क करायचा आहे। मग आपण इथंही 13.5 इंच घेऊया, म्हणजे आपल्याला जो एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे। पट्टीने हे मार्क करू आणि आपण जो पेपर आहे तो एक्स्ट्रा कट करायचा आहे। खूप सोपी आणि सहज कोणालाही जमेल अशी पद्धत आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता बघा, आपण आता ह्यामध्ये बदल काय करायचे आहेत ते बघूयात। आता आपण काय करत असतो, डायरेक्ट माप टाकत असतो, पण ह्यामध्ये आपण इकडच्या साईडला 1.5 इंच अंतर सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढची मापे टाकणार आहोत। काय होतं, ते 1.5 इंच जे अंतर आहे ते आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी पाहिजे आहे अंतर। आणि काय होतं, आपण साईजनुसार हे अंतर बदलत असतं आणि कटोरी राऊंड जो टाकणार आहोत आपण तोही ह्यामध्ये आपण साईजनुसार बदलत असतो। आता जर छातीचे साईज जर मोठी असेल तर तुम्ही इथला अंतर 2 इंच घ्यायचं आहे आणि कमी असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे। 40 साईजच्या पुढचे जे ब्लाऊज असतात त्यांच्यासाठी तुम्ही इथं अंतर 2 इंच वापरायचं आहे। 40च्यातले जे 28 ते 40 चे ब्लाऊज आहे ते 1.5 इंच अंतर वाढवायचं आहे। त्यामध्ये जर छातीची साईज जर मोठी असेल तर तुम्ही इथं 2 इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं। आता आपण इथं अगोदर 1.5 इंच सोडून घेऊयात। मी आता हे पट्टीनं मार्क करूयात। त्या पट्टीनं मार्क केल्यानंतर हे या मार्कच्या पुढं आपण मापे टाकायचे आहेत। हे जे मार्क केलेलं अंतर आहे 1.5 इंच फक्त समोरील भागासाठी आहे, पाठीमागचा ज्यावेळेस भाग कट करू आपण ते अंतर आपल्याला कट करायचं आहे। हेही पॉईंट तुम्ही हा पॉईंटही तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। आता आपण इथं 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं आपण इथं 2 इंच गळा रुंदी घेऊयात, शोल्डर घेऊयात आपण 2.5 इंच। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर कमी जास्त पण करू शकता। इथं आपण 2.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे तयार, 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे। आता आपण समोरील गळा घेऊया, समोरील गळा आपला 5.5 इंच आहे, 5 आहे शिलाई मार्जिनसाठी, 1.5 इंच म्हणजे 5.5 इंच। इथंही आपण 2 इंच आहे का बघून मार्क करायचं आहे, म्हणजे गळा आपला व्यवस्थित येतो। भरपूर असे ह्या साईजचे असल्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत, सगळ्यांना खूप आवडत आहेत, ह्या व्हिडिओला छान प्रतिसाद मिळत आहे। प्रत्येकजण कमेंट करून अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून घेत आहे। तुम्हालाही असाच दुसरा साईजचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आता बघा, आपण इथं गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरील गळ्याला आपल्या, जास्ती आपण गोल आकार द्यायचा नाही आहे पसर, कारण समोरील गळा जर पसर झाला तर आपल्या कटोरीचा जो समोरील भाग आहे तो मोठा होतो, त्यामुळं जास्ती आपण आकार द्यायचा नाही। आता आपण मुंडा घ्यायचा आहे, मुंडा आपण 5 इंच घेणार आहोत। आणि इथंही आपण 2.5 इंच आहे का बघूनच मार्क करायचा आहे। आता बघा, आपला किती साईजचा ब्लाऊज आहे, आपला 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं आपण इथं 7 इंच घ्यायचा आहे।
आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच. तुम्ही जर 2 इंच घेत असाल तर 2 इंच घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार, म्हणजे कमी जास्त इथं करायचं आहे शिलाई मार्जिन. हा पॉईंट आपल्याला पाहिजे आहे मुंडा घेण्यासाठी. आपली फिटिंगची टीप सरळ, हे आपलं शिलाई मार्जिन. आता आपण मुंड्याला आकार देऊयात. मुंड्याचा आकार हा पाठीमागचा 1.5 इंचाचा, समोरील 1 इंचाचा. मुंड्याला आकार देताना वरच्या बाजूने आपण यायचं आहे आणि मग नंतर अशा पद्धतीनं बघा इथपर्यंत आपल्याला असं सरळ आकार देत जायचं आहे. अशा पद्धतीनं त्याच्यानंतर आपण समोरील जो आकार आहे तोही देण्यासाठी अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे मुंड्याचा समोरील आणि पाठीमागील. एक 1/2 इंचाचं अंतर पाहिजे हा पाठी समोरील आणि हा पाठीमागचा. कट करताना अगोदर हे करायचं, त्याच्यानंतर समोरील भाग कट करताना हा कट करायचा आहे. आता आपला व्यवस्थित मुंडाही झालेला आहे समोरील गळा. आता आपण कटोरी लावून टाकूयात. आता ह्यामध्ये आपलं क्रॉसपट्टी निघत नाही, क्रॉसपट्टी आपल्याला दुसरी काढायची असते. तीही कशी काढायची मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण खालच्या साईडने 2 इंच अंतर घ्यायचं आहे, मार्क करायचा आहे पूर्ण. आता आपण इथं कटोरी वाढवणार आहोत, त्याच्यासाठी हे आपण घेत आहोत. 2 इंच अंतर घेतल्याच्यानंतर आता आपण ज्या ठिकाणी आपण 2 इंच अंतर घेतलं आहे त्याच्यावरती इकडल्या साईडला आपण 2 इंच अंतर घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आणि जो आपला समोरील गळा आहे इथून इथपर्यंत क्रॉसमध्ये इथं जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. हे अंतर आपण जोडायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण कटोरी राऊंड टाकायचं आहे. हे अंतर आपल्याला इथपर्यंत जोडायचं आहे. हलच्या लाईनपर्यंत गेलेलं आहे आपलं, इथपर्यंत आपल्याला पाहिजे आहे अंतर. म्हणजे आपण इथं 2 इंचाचं मार्क केलेलं आहे ते इथपर्यंत आपल्याला पाहिजे आहे. आता आपण या पॉईंटपासून इकडं कटोरी राऊंड टाकणार आहोत. आपण काय केलेलं आहे, 2 इंच अंतर घेतलेलं आहे आणि हे बॉक्स बनवून घेतलेलं आहे. 2 इंच अंतर घेतलेल्याच्या वरती आपण 1-2 इंचावरती मार्क केलेला आहे अशा पद्धतीनं. आणि तिथून इथपर्यंत क्रॉसमध्ये असं जोडून घेतलेलं आहे, म्हणजे समोरील गळा आणि 2 इंचाचा पॉईंट, म्हणजे 2 इंचाचा वरती जे 2 इंच अंतर घेतलेलं आहे ना तिथं आपण मार्क करून घेतलेला आहे. आता आपण इथं कटोरी वाढवत आहोत. आता कटोरी राऊंड कसा टाकायचा, 28 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण 7.5 इंच कटोरी राऊंड टाकत असतो. अशा पद्धतीनं त्याला कटोरी राऊंड घ्यायचं आहे. इथं बघा मी तुम्हाला दिसत असेल टेप कसा क्रॉस धरलेला आहे. 7.5 इंच आपल्याला कटोरी राऊंड पाहिजे आहे अशा पद्धतीनं. असं क्रॉस टेप धरायचं आहे, म्हणजे जे 2 इंचाला लाईन व 2 इंचाचं अंतर ठेवून आपण मार्क करून सरळ रेष ओढून घेतलेली आहे ना, त्या रेषावरती ह्या पॉईंटपासून असून अशा क्रॉसमध्ये आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि घ्यायचं आहे 7.5 इंच असं मार्क करायचं इथं अशा पद्धतीनं. आता तसं मार्क केल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, टेप आपल्याला इथंच फोल्ड करून घ्यायचं आहे न उचलता. आणि इथं मार्क करायचा आहे एक, तो मार्क केल्यानंतर हे 3 पॉईंट आपल्याला पट्टीने जोडायचे आहेत क्रॉसमध्ये. जोडल्यानंतर हा इथून खाली आपल्याला आणखीन हा जो आपण मध्य काढून घेतलेला आहे त्या मध्येच्या खाली आपण तसंच खालच्या साईडला 2 इंच घेणार आहोत. म्हणजे कटोरी राऊंडचा जो आपण मध्य काढला त्याच्या खालच्या साईडला आपण 2 इंच आणखीन अंतर घेणार आहोत. हा आपला कटोरीचा टच झाला. तर हे 3 पॉईंट आपण जोडायचे आहेत. व्हिडिओ लक्ष देऊन बघा, म्हणजे ह्यातले बारकावे जे आहेत ते तुम्हाला समजून येतील खूप सोप्या पद्धतीनं. इथं डायरेक्ट कटोरी तयार होते, ब्लाऊज अजिबात चुकत नाही, परफेक्ट असा ब्लाऊज येतो. इथं आपली बघा कटोरी तयार झालेली आहे. आता इकडच्या साईडनं आपण मुंड्याला 1 इंचाला आकार दिलेला आहे, तिथून इथपर्यंत आपण 2 इंच घेतलेला आहे. 2 इंच घेतल्याच्यानंतर आता समोरील गळ्यापासून आपल्याला ह्याला आकार देत जायचा आहे अशा पद्धतीनं. गोलाकार हात आपला गोलमध्ये इकडे येऊन इथं मिक्स व्हायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीनं गोल आकार द्यायचा आहे. बघा इथं आपण 2 इंचावरती पॉईंट दिला आणि अशा पद्धतीनं इथं आपण ह्या पॉईंटला येऊन
आलेलो आहोत। अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे, समोरचा भाग तयार झालेला आहे। आता कट करताना आपण जे अंतर आहे ते अशा पद्धतीने मार्क करून घेऊया खालच्या बाजूला, म्हणजे आपल्याला 1.5 इंचाचं अंतर आपल्याला कट करता येतं। अशा पद्धतीने ही समोरील भागाची कटिंग आहे। तुम्हाला सांगते मी आणखीन एक वेळा, 1.5 इंच अंतर सोडून घ्यायचं फक्त समोरील भागासाठी, पाठीमागच्या भागासाठी अंतर नाही आहे। त्याच्यानंतर क्रॉसपट्टी निघत नाही। खालच्या साईडने 2 इंच घ्यायचं, 2 इंच घेतल्याच्या नंतर वरती 2 इंच घ्यायचं आणि 2 इंच जिथं अंतर आलं आहे तिथून तर क्रॉसमध्ये जोडायचं। इथून सरळ रेषेवरती कटोरी राऊंड टाकायचा 28 साईडसाठी, 7.5 इंच 7.5 इंच घेतल्यानंतर याचा मध्य काढायचा। मध्य काढून खालच्या साईडला 2 इंच घ्यायचं, हे 3 पॉईंट जोडायचे आहेत। आणि इकडच्याच मुंड्याच्या साईडला 2 इंच अंतर घेऊन ते गोलमध्ये कटोरीला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला हा तयार आहे। आता आपण हे कट करून घेऊया। इथं मी तुम्हाला पाठीमागच्या भागाची कटिंग करून दाखवणार आहे। अगोदर आपण पाठीमागचा जो मुंडा आहे 1.5 इंचाचा तो कट करूयात आणि त्याच्यानंतर आपण समोरील भागाची कट मुंडा नंतर कट करूयात। आता आपण हे बघा, इथं असं आपण कट मारायचा आहे। म्हणजे आपल्याला 1.5 इंच अंतर कट करता येतं। दोन्ही भाग अगोदर आपण वेगवेगळे करून घेऊया, म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होत नाही कटिंग करताना। दोन्ही भाग वेगवेगळे करायचे आहेत। पाठीमागचा भाग जो आहे तो आपण साईडला ठेवूया थोड्या वेळासाठी, आणि आपण इथंही कट दिलेला आहे म्हणजे आपल्याला गळा रुंदी दिसण्यासाठी, आणि हा आपण व्यवस्थित असा कट करायचा आहे। इथं व्यवस्थित आपली आपण कटोरी वाढवली नाही तरीही व्यवस्थित आपली कटोरी तयार झालेली आहे। डायरेक्ट म्हणजे कटोरी वाढवताना जे काही प्रॉब्लेम येतात तेही यामध्ये येत नाहीत। आता आपण काय करायचं आहे, दोन्ही भाग एकमेकावरती ठेवायचे आहेत कटोरीचे, जे कमी जास्त अंतर झालेलं असेल ते कट करायचं आहे। अशा पद्धतीनं खूप सुंदर अशी गोल कटोरी तयार झालेली आहे। 28 साईजची कटोरी आहे, त्यामुळं छोटी आणि एकदम व्यवस्थित अशी कटोरी तयार आहे। अशा पद्धतीने बघा, एकदम परफेक्ट गोल अशी कटोरी तयार आहे। आणि हा आपला समोरचा भाग आहे। आता आपण 1 इंचाचा जो मुंडा आहे तो कट करायचा आहे। लक्षपूर्वक हे मुंड्याचा भाग कट करायचा आहे, नाहीतर काय होतं ब्लाऊजमध्ये खूप घोळ पडतो, त्यामुळं लक्ष देऊन हा भाग जो आहे हे दोन्ही भाग आपले समोरील कटोरी आणि ते आपण पाठीमागचा भाग कट करूया। आता अगोदर आपण जे 1.5 इंचाचं अंतर आहे ना ते कट करूयात अगोदर, कारण फक्त आपण कटोरी वाढवण्यासाठी ते अंतर घेत असतो, त्यामुळे पाठीमागच्या भागाचं अंतर कट करायचं आहे। आता झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ही आपली गळा रुंदी। आता आपण तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं किती उंच आहे ते बघायचं आहे। आता मी नेहमी काय करत असते, खालच्या साईडने आपण तुमचा पाठीतला जितका भाग आहे तितका घ्यायचा आहे। इथं आहे आपला 4 आहे शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच, म्हणजे 4.5 इंच वरून उंची घ्यायच्याऐवजी तुम्ही जो ब्लाऊजचा पाठीमागचा जो भाग असतो तो किती आहे बघायचा आहे, त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच मिक्स करून खालच्या साईडने माप घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला वेळही लागत नाही आणि खूप सोप्या पद्धतीनं तयार होतो। म्हणजे इथं आपलं 4.5 इंच आहे, इकडेही आपण 2 इंच गळा रुंदी द्यायची आहे। आणि इथं जसा हवा तसा तुम्ही आकार द्यायचा आहे, गोलाकार देऊन कट करायचा आहे आपल्याला। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आकार देऊ शकता। बघा, ही आपली पाठीमागचा भाग आहे, समोरील भाग आहे हा कटोरी। आणि आता आपण क्रॉसपट्टी तयार करूयात। क्रॉसपट्टी तयार करताना आपल्याला हा भाग वापरायचा आहे। हा भाग वापरूनही करू शकतो किंवा आपण सहज पद्धतीनं आणखीन एक
व्यवस्थित पद्धतीने आपण क्रॉसपट्टी काढू शकतो। आता क्रॉसपट्टी कशी काढायची असते, इकडल्या साईडला 3.5 किंवा 3 अशी असते किंवा 3 आणिच अशा पद्धतीची क्रॉसपट्टी असते। प्रत्येक साईडसाठी तीच जरी क्रॉसपट्टी वापरली तरीही चालतं, किंवा तुम्ही ब्लाऊजवरून माप घेऊन क्रॉसपट्टी जरी काढली तरी चालतं तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार। त्या मापाचं पहिल्याच्या मापाचं माप घ्यायचं आहे कटोरीचं ब्लाऊजचं, आणि त्यामध्ये अर्धा अर्धा इंच मिक्स करायचं आहे। आता आपण 28 साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं काय करूयात, इथल्या साईडला 3 इंच घेऊयात। आता आपला ब्लाऊज किती साईजचा, 28 म्हणजे 7, आणि शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच म्हणजे 8.5 इंच आपल्याला क्रॉसपट्टी पाहिजे आहे। 8.5 इंचवरती मार्क केलेलं आहे, त्या ठिकाणी आपण इकडं 1.5 इंच घेऊयात। इकडल्या साईडला आपण 3 इंच घेतलेलं आहे, मग इथंही 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला। बघा, हे पट्टीनं मार्क करायचं आहे, व्यवस्थित क्रॉसपट्टीला आकार कसा द्यायचा ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। आता हे आपलं वरचे 3.5 इंच आणि हे 1.5 इंच। मग बघा, इथून तुम्हाला अशा पद्धतीनं खालच्या साईडला जायचं आहे आणि असा कर्वमध्ये याला गोलाकार द्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, कटोरी आणि क्रॉसपट्टी जी आहे ना व्यवस्थित बसते, त्यामुळे ब्लाऊज जो आहे तुमचा परफेक्ट हे दिसतं, समोरील भागामध्ये व्यवस्थित बसतो। अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे, म्हणजे इथं अगोदर मार्क करायचं 2.5 इंचावरती, वरचं जे अंतर आहे ते घ्यायचं आणि असं मार्क करायचं आहे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। त्यामुळे क्रॉसपट्टी जी आहे ती आपली परफेक्ट येते। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचं 1 सबस्क्राईब माझ्या चॅनलसाठी खूप महत्त्वाचं आहे। व्हिडिओला लाईकही करा। ही आपली क्रॉसपट्टी ही तयार आहे। आता बघा, आपण इथं स्लीवची कटिंग करणार आहोत। आता आपला 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळं आपण तशा मापानं बाहेरुंदीची एक ट्रिक ही तुम्हाला मी ह्यामध्ये सांगणार आहे। तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करत असाल तर ही ट्रिक वापरून तुम्ही बाहेरची रुंदी घेऊ शकता। आता आपण अस्तरचा ब्लाऊज कट करत आहोत, त्यामुळं इथं आपण आपलं 5.5 इंचाची बाही आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच म्हणजे 6 इंच आपण इथं घेतलेलं आहे। आता आपण बाहेरुंदी किती घ्यायची, जर छातीचा 14 भाग आपण हा बाहेरुंदीसाठी वापरायचा असतो, तुमचं कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, त्याचा छातीचा जो 14 भाग आहे तो तुम्ही बाहेरुंदीसाठी वापरायचा आहे। प्रत्येक वेळेस ही स्ट्रिक वापरायची आहे, त्यामुळं तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो, बाही लावताना पुरते कमी पडत नाही बिलकुल। शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही, फक्त जे मेन छातीचा 14 भाग तयार असतो तो आपल्याला ह्यामध्ये घ्यायचा आहे। आता आपण इकडल्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे अंतर, 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि आता इकडल्या साईडला 6 इंचाची बाही आहे, त्यामुळं 2.5 इंच आपण इथं घ्यायचं आहे। कॅप हाईट खुल्या भागाकडून जी कॅप हाईट घेत असतो आपण ती 2.5 इंच घ्यायची आहे। हेही कॅप हाईटचं अंतर साईजनुसार बदल असतं। 2.5 इंच घेतल्यानंतर इथंही आपण ज्या ठिकाणी 2.5 इंच घेतलं आहे त्या ठिकाणी 1.5 इंच घ्यायचं आहे। मग तुमचा दंडघेर घ्यायचा आहे, दंडघेर आहे आपला 4.5, शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच, 4.5, 5 आणि 6 इंच आणि हे क्रॉसमध्ये असं जोडायचं आहे। आता आपण स्लीव्सला आकार द्यायचा आहे। आता हा 1.5 इंचाचा पॉईंट आणि हा 1.5 इंचाचा पॉईंट, ह्यामध्ये आपल्याला गोल आकार द्यायचा असतो स्लीव्सला। अशा पद्धतीनं आकार द्यायचा आहे, बघू शकता तुम्ही असा सरळ थोडंसं बाहेर येत येत यायचं आणि ह्या पॉईंटला यायचं आहे आणि मिक्स व्हायचं आहे। त्याच्यानंतर आतल्या साईडनी 1/2 इंचावरती आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपला ब्लाऊज जो आहे तो बाहीमध्ये परफेक्ट बसतो, असा आकार आला पाहिजे तुमचा। व्हिडिओमध्ये तुम्ही बघायचं आहे लक्ष देऊन आणि तशाच पद्धतीनं कट करायचं आहे। आणि बाहेरुंदीची जी ट्रिक आहे ती खूप महत्त्वाची आहे, प्रत्येक साईडसाठी तीच ट्रिक वापरायची आहे। कट करताना अगोदर बाहेरची बाजू, त्याच्यानंतर पेपर उकलून आपली बाजू, अशा पद्धतीनं आपण पूर्ण ब्लाऊजची आपल्या कटिंग केलेली आहे एकदम सोप्या पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये। असाच प्रकारचा कुठल्या साईजचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ब्लाऊज संबंधीचे काही जर प्रश्न असतील तेही तुम्ही मला विचारू शकता। मग आपली स्लीव्स ही एकदम व्यवस्थित अशी परफेक्ट तयार आहे, आकारही बघू शकता तुम्ही खूप व्यवस्थित आलेला आहे। असा जर आकार आला तर आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसतो। ही स्लीव्स आहे, क्रॉसपट्टी, कटोरी, समोरील आणि पाठीमागचा भाग, अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं संपूर्ण ब्लाऊजची कटिंग करून दाखवलेली आहे। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला जर आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।